पत्रकारिता म्हणजे काय? की ज्याचं हृदय जळते तोच लिहू शकतो. परिवर्तन आणि क्रांती करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती फक्त वृत्तपत्रांमध्ये. जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्रांचे मालक हे संसदेचे सदस्य झालेले आहेत सरकारच्या मेहरबानीने. असे लोक सरकारच्या अन्यायाविरुद्ध काय उमाळणार, काय आवाज उठवणार? सरकारपासून चार हात लांब राहणारा मी एक पत्र. आम्ही सरकार बनवली, सरकार पाडली, राजकारण करतो, तरी सरकार पत्रकारापासून चार हात दूर राहील तर वृत्तपत्र स्वातंत्र्य टिकेल हे मानणार आम्ही. म्हणजे आपल्यावरती वृत्तपत्र स्वातंत्र्य धोक्यात आहे, अमुक आहे असं बोलण्याची वेळ आहे. आज पत्रकार समोर फेटे वगैरे बांधून बसलेले आहेत. इतका मोठ्या संख्येने सभागृह भरलेला आहे, पण आम्ही सुद्धा काही पत्रकारांचे कार्यक्रम त्या काळात पाहिले. पत्रकारांची संख्या त्यावर फार मोजकी होती आणि मला मनाशी गंमत वाटली. देशमुख आपलं संघटित इतकं जुनं आहे, मुंबई महाराष्ट्र पत्रकार परिषदेचं, मराठी पत्रकार परिषदेचं, की गाव पातळीवरती आपलं नेटवर्क महाराष्ट्राच्या बाहेर आपण काम करताय, एवढं नेटवर्क आमच्या सारख्या राजकीय पक्षाचं सुद्धा नाही आपल्याकडे आहे. मग ह्याचा वापर तुम्ही कुठे करताय? त्याचा वापर आपण त्या महाराष्ट्रासाठी, समाजासाठी, लोकांचे प्रश्न उठवण्यासाठी हा करत राहिला पाहिजे. बाळशास्त्री जांभेकरांचा फोटो लागलेला आहे, टिळक आगरकर भिंतीवर लटकलेले असतात, पण आगरकरांनी सांगितलेलं आहे पत्रकारिता म्हणजे काय, की ज्याचं हृदय जळते तोच लिहू शकतो. ज्याचं हृदय जळत आहे तोच लिहू शकतो. तर आपल्या समोर बसलेल्या किती लोकांचं हृदय जळत आहे याची परिस्थिती पाहून त्यांनी स्वतःला पत्रकार समजलं होय. माझं हृदय जळत होत, आजही जळते, म्हणून मी आजही लिहितो. आजही मला असं वाटतंय या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये, या समाजामध्ये परिवर्तन आणि क्रांती करण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ती फक्त वृत्तपत्रामध्ये. बदल घडवण्याची ताकद कुठे असेल तर ती वृत्तपत्रामध्ये. आपण मराठी खूप उल्लेख केले, ज्याच्याशी माझा फार कमी संबंध येतो, डिजिटल, युट्यूब, इंटरनेट आहे ना, नवीन नवीन जाणं उघडलेली आहे. पण आज ही काळ्यावर पांढऱ्यावर काळ करण्याला ती ताकद आहे. आजही मी हाताने लिहितो पेन आणि कागद, मला जमत नाही, कारण मला माहिती आहे या लेखणीमध्ये ताकद. क्रांती रसाच्या चिळकांड्याला कुठून उडणार असतील तर त्या लेखणीतूनच उडू शकतो. मग अशी आपण अनेक उदाहरणं दिली, पत्रकारांवरती हल्ले होत आहेत, कधी हल्ले झाले नाही. स्वातंत्र्यपूर्व काळापासून हल्ले सुरू आहे, ब्रिटिश काळापासून ते हल्ले सुरू आहे. या देशातल्या नागरिकांवर सातत्याने हल्ले होत आहेत, नागरी स्वातंत्र्यावर हल्ले होत आहेत, लोकशाहीवर हल्ला होतो आहे. स्वातंत्र्याचा सगळ्यात मोठा झाला आपण हा म्हणतो की संसदेला काळ लागलेला आहे, ज्याने बोलायला पाहिजे या देशाच्या परिस्थितीवर त्यांच्या तोंडाला काळ लागलेला आहे. वृत्तपत्र स्वातंत्र्य आपण जे म्हणतो, या देशातली आपण जे म्हणताय त्याप्रमाणे या देशामधली 90% वृत्तपत्र आणि तुमचा मीडिया हा भांडवलशाहींचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा मालकीचा झाला.
माझ्या पार्लमेंटला मी पाहतो, राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, जवळजवळ सगळ्याच वृत्तपत्रांचे मालक हे संसदेचे सदस्य झालेले आहेत सरकारच्या मेहरबानी. असे लोक सरकारच्या अन्यायाविरुद्ध काय होणार, काय आवाज उठवणार आणि कोण उठवून देणार? या देशामध्ये न्यायालय जनतेची राहिलेली नाहीये. न्यायालय सामान्य माणसाचा आवाज ऐकत नाहीये. न्यायालयामध्ये जाऊन न्याय मिळेल की नाही याची खात्री राहिलेली नाहीये. विधिमंडळ आणि संसदे आमची राहिलेली नाहीये. अशा वेळेला लोकांसाठी आशेचा किरण जर कोणता असेल तर ती फक्त पत्रकारिता आणि वृत्तपत्र लक्षात आणि ज्याला उत्तम प्रखर पत्रकारिता करायची आहे त्याने टीव्हीच्या बातम्या करायच्या. मी टीव्हीशी बोलतो पण ज्याला उत्तम पत्रकारिता करायची आहे, ज्याला खरोखर त्याची घडवायची आहे, त्याने टीव्हीच्या बातम्या काही सात मला टीव्हीवरती राह नाही पण मी त्या मुशीतून घडलेलो आहे. त्याच्यामध्ये ही पत्रकारिता आहे. मला शाळेत जेवढा गेलो रोहित दादापासून बाहेर पडतो जेवढा केला तुमच्या भावना काय हा प्रश्न असू शकतो. आई देवाकडे काय मागितलं हा प्रश्न असू शकतो. पत्रकारिता जर मला पत्रकारिता वाटत असेल तर ते देशाचं आणि लोकशाहीचं नुकसान आहे.